पनवेल सण महामार्ग लवकरच कोंडीमुक्त होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCच्या माध्यमातून या मार्गावर 3 पूल व 1 भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल. या महामार्गावरील खांदा वसाहतीच्या सिग्नलवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब असून या ठिकाणी दररोज लांबच्या लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. नव्याने पूल उभारणे आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आल्यामुळे खांदा कॉलनीच्या सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. सॅन पनवेल महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत येत असून रुंदीकरण व नव्याने पूल बांधणीच्या कामाकरिता निविदा काढून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाने पनवेल शहराला लागलेल्या वाहतूक कोंडीचे ग्रहण लवकरच सुटणार आहे. सुमारे 39 कोटी निधी खर्चून या ठिकाणच्या मार्गाच्या रुंदीकरणासोबतच 3 पूल व 1 भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. पनवेल सयन या मार्गालगत असलेल्या शिवमंदिर परिसरात 1 पूल उभारण्यात येणार आहे. तसेच खांदा वसाहतीतील सिग्नल जवळ भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या व्यतिरिक्त पंचमुखी हनुमान मंदिर, काळी नदी तसेच काळुंद्री या ठिकाणी पूल होणार असल्याने वाहन चालकांना काही मिनिटातच पनवेल बाहेर पडता येणार आहे. मे 2018 पर्यंत या महामार्गावरील सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.